दूषित पाणी पुरवठा लाभार्थ्यांना घरगुलाचं वाटप आणि हिंदू स्मशानभूमीच्या दुरुस्ती संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना 13 दिलेला निवेदन देण्यात आला. जुनागाव मिल्ट्री प्लॉट गिरवाडा आंबेडकर नगर या भागातील नळाला अनेक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा. तसंच नगरपालिका हाती देणाऱ्या आंबेडकर नगर येथे 18 घरकुलांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. यापैकी ज्या लोकांना इमारत बांधकाम करण्यासाठी राहतं घर तोडून इमारत बांधकामासाठी जागा मोकळी सोडली आहे त्या 9 मूळ घरकुल लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीनं घरकुल देण्यात यावं आणि इकबाल चौकातील हिंदू स्मशानभूमीची दुरुस्ती करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन राष्ट्रवादीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. निवेदन देताना शहराध्यक्ष अनिल बावस्कर, अतिश बिडकर, आशिष कराड, मनोज चंदन, मनिंद्र शिंदे, किरण चव्हाण, सुरेंद्र झवडे, किशोर सुरळकर आदींची उपस्थिती होती.